भाजणी तयार नसेल तर बिना भाजणीची चकली कशी बनवायची ते आपण बघतोय. हाताखाली जी पिठं उपलब्ध असतात ना त्यामध्येच उकड काढून ही चकली आपण बनवणार आहोत आणि अतिशय चवदार रुचकर आणि फटाक्कन बनवून तयार होते. म्हणजे गौराईसाठी जर ताटलीभर चकली बनवायची असेल ना तर हा एक मस्त ऑप्शन आहे. तुम्ही बघू शकाल मस्त काटे येतात. चला एक तोडूनही दाखवते क्या बात है. पटकन रेसिपी सुरू करूयात. नमस्कार, मी मधुरा. मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. गणेशोत्सव जवळ आलेला आहे आणि गणपती बाप्पांपाठोपाठ गौराई पण येतात. फराळाचे पदार्थ बनवावे लागतात. तर आज आपण मस्त कुरकुरीत काटेरी ती पण बिनभाजणीची चकली योग्य प्रमाणात कशी बनवायची ते बघणार आहोत. खूप साऱ्या टिप्स यामध्ये बघणार आहोत. तर सगळ्यात आधी काय करायचं, सगळ्यात आधी घ्यायचं 1 कप तांदळाचं पीठ. यामध्ये घालायचं 1/2 कप ज्वारीचं पीठ, 1/2 कप गव्हाचं पीठ आणि 1/2 कपच बेसन. आता ही सगळी पिठं आधी हलक्या हाताने वरच्यावर मिसळून घेऊयात आणि मग छानपैकी चाळून घ्यायचे आणि मग व्यवस्थित हलक्या हाताने चाळून घ्यायचे. यामुळे काय होतं ना, हे बघा, या गुठळ्या ज्या आहेत या सगळ्या गुठळ्या निघतात आणि सगळी पिठं एकजीव होतात. म्हणजे एका बाजूला तांदळाचं एका बाजूला ज्वारीचं असे उद्योग होत नाहीत. सो आता आपण उकड काढून घेऊयात. त्यासाठी आपण इथे घेतो 1 कप पाणी. पण अशाच मस्त मस्त रेसिपीजसाठी यूट्यूबवर मधुराज रेसिपीला पटकन सबस्क्राईब करा. यामध्येच आपण मसालेही घालणार आहोत. धनेपूड पाण्याला एक उकळी काढायची आहे बेसिकली आपल्याला. धनेपूड, जिरेपूड, हळद, हिंग, चवीपुरतं मीठ आणि आपलंच मधुराज रेसिपीचं लाल तिखट चमचाभर. क्या बात है. अमेझॉनवर अवेलेबल आहे, व्हॉट्सॲपवर देखील ऑर्डर करू शकता. आणि यामध्ये आता घालूयात पळीभर, म्हणजे ही तेलाच्या भांड्यात जी पळी असते तेवढं भरलेलं तेल. आणि हे घेऊयात छानपैकी ढवळून. आता इथे पाण्याला छानपैकी उकळी आलेली आहे. आता गॅस एकदम मंद आचेवर केलेला आहे. यामध्ये हे घालूयात सगळं पीठ जे आपण तयार केलेलं आहे, पांढरे तीळ आणि हे करूयात मिक्स. थोडे आणखी तीळ घालते. आता ही उकड जरी आत्ता सुकी सुकी वाटली तरी थोड्या वेळाने ही आपण पुन्हा मळून घेणार आहोत. आता गॅस करायचा आहे बंद आणि झाकण ठेवून 1-5 मिनिटं फक्त याला एक वाफ देऊन घेऊयात. अशाच मस्त चमचमीत आणि झणझणीत रेसिपीजसाठी मधुराज रेसिपी मराठीला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवरही क्लिक करा. आता ही उकड साधारण 1-5 मिनिटच ठेवून घेतली आहे. आता हे काढूयात एका प्लेटमध्ये. एक तांब्या घ्यायचा कारण हे खूप गरम आहे आणि याच्या मदतीनं हे छान अशी एकजीव करून घ्यायची. म्हणजे हे जे सुकी सुकी पीठ आहेत ती पण त्यामध्ये एकजीव होतील. ही स्टेप अत्यंत गरजेची आहे. ही पीठं छान अशी एकसंध झाली पाहिजेत. फूड प्रोसेसर असेल तर फूड प्रोसेसरमध्ये भुरकन होईल. हे फूड प्रोसेसरमध्ये घालून मिक्स करून घेऊ शकते. चला आता हे मस्त मळून मळून घेतलेलं आहे. यातून छोटा उंडा घ्यायचा, हाही एकसारखा करून घ्यायचा. म्हणजे चकली तुटत नाही. जेव्हा आपण साच्यातून पाडतो ना हे एकसारखं केलं की साच्यातून चकली पाडताना अजिबात तुटत नाही. हे मिश्रण घालूयात या साच्यामध्ये. चकलीची अटॅचमेंट आहे याला. तर चकली पाडूयात आता. बटर पेपर घेतलेला आहे इथे. वा, मस्त काटे येतात तुम्ही बघू शकाल. क्या बात आहे. आणि चकली पाडून झाली की याचं हे शेवटचं टोक दाबायचं आणि हे आतलं टोक पण दाबायचं. म्हणजे तेलामध्ये जेव्हा आपण चकली तळतो तेव्हा ते सुटत नाही. चला आणि आता हे तळूयात चकल्या. चला, चकली तळण्यासाठी तेल इथे व्यवस्थित झालेलं आहे गरम. आता यामध्ये ही चकली सोडूयात. कायम मंद आचेवरच चकली तळली गेली पाहिजे. म्हणजे ती छान तळली जाते, नाहीतर काय होतं, बाहेरचं आवरण त्याचं तळलं जातं आणि आतमध्ये ती तशीच राहते. सो मंद आचेवरच गॅस आहे आणि आता ही छान दोनही बाजूने तळूयात. 1-2 मिनिटं साधारण एक बाजू तळली गेली की हे उलटवायची चकली आणि दुसऱ्या बाजूनेही छानपैकी खमंग
तळून घ्यायचे. यावर जे बबल्स आहेत हे बबल्स बेसिकली कमी झाले पाहिजेत. यावरचे बुडबुडे म्हणजे त्यामध्ये पाण्याचा अंश आहे. तो पाण्याचा अंश पूर्ण निघून जाईपर्यंत हे बुडबुडे दिसतात. जेव्हा चकली छान तळलेली आहे त्याचं साईन काय की हे बुडबुडे जातात आणि हलकी हलकी चकली खाली तेलाच्या तळाशी जाऊन बसायला सुरुवात होते. चला तुम्ही बघू शकाल आता या चकलीतलेत ना बुडबुडे अगदी जवळपास कमी झालेले आहेत आणि हलकीशी ती खाली सिंक व्हायला सुरू झालेली आहे. आता काय करायचं, आता या स्टेजला चकलीतलं पूर्ण तेल असं निथळून घ्यायचं. काटा चमच्याने करायला मला खूप कन्व्हिनियंट पडतं, गेली अनेक वर्ष मी असेच करते. आणि हे एका टिश्यू पेपरवर काढूयात तळलेली चकली. वा, पूर्ण तेल जितकं शक्य आहे तितकं निथळून घ्यायचं आणि ही चकली काढूयात आता टिश्यू पेपरवर. काय सुरेख रंग आला आहे तुम्ही बघू शकाल चकलीला. आहा, मस्त दिसतीये. आणि अतिशय सोप्या पद्धतीने घरात उपलब्ध असलेल्या जिन्नसमध्ये आपण ही चकली बनवून तयार केली. क्या बात है, मस्त. तुम्ही बघू शकाल चकल्यांना काटे खूप छान आलेले आहेत आणि त्याचबरोबर खुसखुशीत दिसत आहेत. आहा, आता याच पद्धतीने सगळ्या चकल्या तळून घ्यायच्या. तर चकली तळून झाली ती पूर्ण थंड झाली की हवा बंद डब्यामध्ये भरायची, म्हणजे मग ती मऊ पडत नाही. जबरदस्त. पुन्हा भेटूयात अशाच मस्त रेसिपीसोबत. तोवर मस्त रहा, खुश रहा, आनंदी रहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात रहा. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव.